नमस्कार, मी मनीषा जयप्रकाश. आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज. पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी. निवडणूक आयोगानं दिलेल्या निर्णयामुळे पक्षाचे शिवसेना हे नाव धनुष्यबाण हे चिन्ह गोठवल्यानंतर काल पक्षाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव आणि मशाल हे चिन्ह दिल्यानंतर रत्नागिरी शहरातील शिवसैनिकांनी जल्लोष व्यक्त केला. त्याप्रसंगी तालुका प्रमुख प्रदीप उर्फ बंड्या साळवी, विधानसभा क्षेत्र प्रमुख प्रमोद शेरे, उपजिल्हा प्रमुख संजय साळवी, शहर प्रमुख प्रशांत साळुंखे, विभाग प्रमुख शेखर घोसाळे, शशी देसाई, किरण तोडणकर, तालुका युवा अधिकारी प्रसाद सावंत, उपशहर प्रमुख बावा चव्हाण, संदीप सुर्वे, विधानसभा क्षेत्र महिला आघाडी, शहर महिला आघाडी मनीषा बामणी, नगरसेविका रशिदाभाभी गोदड, विजया घुडे आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते. त्यामुळे येणाऱ्या निवडणुका आपल्याला दिसतील आणि या रत्नागिरी विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेना भगवा फडणवीस हा सगळा कार्यकर्ता गप्प बसणार. पूर्ण देशामध्ये हा जल्लोष साजरा केला जातोय. त्याचं कारण 2 दिवसापूर्वी चुकीच्या पद्धतीने शिवसेना हे पक्षाचं नाव आणि शिवसेना या पक्षाची धनुष्यबाण निशाणीचं गोठवण्याचं काम या विरोधी जे केंद्र सरकारमध्ये जे बसलेले आहेत त्यांच्यामुळे हे पाप केलं गेलं आहे. आणि आज शिवसेना पक्षाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनी निशाणी मशाल ही आज मिळालेली आहे. आज एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जल्लोषाचं कारण जे आहे ते मशाल निशाणी मिळालेलंच कारण हे 100% त्यांचं आहे. येणाऱ्या सगळ्या निवडणुका आहेत या मशालच्या निशाणीच्या माध्यमातून निवडणुका जिंकल्या जातील आणि या रत्नागिरी विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेना भगवा फडणवीस.